काय कारवाई चौकशी चालू आहे. अटक होते आता मला नाही माहित अटक, मी काय तिकडे अधिकारी नाहीये, त्यामुळे ते ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांची चौकशी होऊ द्या. आणि बघा ते तर म्हणालेत ना मला मी काय केलेलं नाही, तर कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यांची चौकशीला ते सामोरे जाणार जाणार बोलत होते, आज चौकशी होऊ द्या, त्याच्यातून काय पुढे येईल ते तुम्हाला कळेलच. त्यामुळे ते महाविकास आघाडीचे मोठे नेते होते, त्यामुळे त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे दर दिवशी तुम्ही 9 वाजता त्यांची बाईट घेत होते. ऐका ऐका, असं त्यांना कोणी बोलवलंय का, असं त्यांना कोणी निमंत्रण दिलंय का? आपल्याला मी जाहीरपणे सांगू इच्छितो, ईडीच्या कारवाईच्या भीतीने कोणी येत असेल तर आमच्याकडे कृपया येऊ नका, शिवसेनेकडे पण नका आणि भाजपकडे पण नका. बिलकुल आम्हाला दबाव टाकून कुणालाही पक्षामध्ये घ्यायचं नाही, हे मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. अर्जुन खोतकर असू द्या नाही तर आणखी कोणी असू द्या, मी जाहीरपणे या ठिकाणी आवाहन करतोय की ईडीच्या कारवाईला भीतू भिवून घाबरून दडपणाखाली कोणी असं कुठलंही पुण्याचं काम करू नका. मी सांगतो या केंद्रीय तपास यंत्रणाने जे काही काम केलंय, यापूर्वी देखील काही कारवाया केल्या, जर सुडाने काम केलं असतं, चुकीच्या पद्धतीने कारवाई केली असती, न्यायालयाने त्यांना लगेच दिलासा दिला असता. या पूर्वीच्या ज्या कारवाया झालेल्या तेही तपासून घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो सुडाच्या कारवाईची आवश्यकता काय, आम्ही एवढं मोठं सरकार जे बनवलं सगळं झालं, ज्या घडामोडी पाहिल्या त्याच्यामध्ये एक तरी सुडाची कारवाई केली का हो? कोणाच्या दबावाखाली जे आमदार आणि खासदार आमच्याकडे आले त्यांनी एकदा एकाने तरी सांगितलं का हो ईडीचं नोटीस मला पाठवली आणि म्हणून मी गेलो तिकडे असं कोणीतरी म्हणालं? सरकार पूर्ण कालावधी करून पुढच्या निवडणुका पण जिंकेल.